दीपक नेता यांनी मी निवडणूक प्रतिज्ञापत्रात काही माहिती दरवल्याचा आरोप केला आहे. काही कंपन्यांची माहिती मी दाखवली नाही असा निराधार आरोप दीपक मेहता यांनी केला आहे. खरं तर दीपक मेहता यांनी 45 दिवस झाल्यानंतर ते आता तक्रार कुठेही करता येत नाही. निवडणुकीच्या कालावधीमध्ये 45 दिवसाच्या आत त्यांनी कुठेही तक्रार करून चौकशीची मागणी करायला पाहिजे. मग आता त्यांनी इलेक्शन पिटिशन करायला पाहिजे आणि त्याचं उत्तर आम्ही देऊ. परंतु तक्रारीची कापी आगाऊ 8 दिवसापूर्वी माझ्याकडे पाठवतो आहे याचाच अर्थ दीपक मेहताचा उद्देश काय आहे. याचा उद्देश हे स्पष्ट आहे की तो आम्हाला ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न केलाय ते कापी पाठवू. पण त्यामध्ये काही तथ्य नाही आणि जर उद्या निवडणूक पिटिशन झाली तर त्याचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडे देऊ. परंतु निराधार आणि हे लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणारी ही तक्रार आहे आणि दीपक मेहताचा हा बोलविता धनी कोण आहे, तो कुठे राहतो, कोणाच्या सानिध्यात राहतो आणि त्याचे संबंध काय आहे याची सर्व माहिती माझ्याकडे आहे.